अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव, पाहूया काही ठळक वृत्त। 14 नोव्हेंबर बाल दिनानिमित्त संजीवनी हॉस्पिटल यांच्या विद्यमाने बालकांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन जामनेर शहरात आज करण्यात आले होते। संजीवनी हॉस्पिटलमध्ये पार पडलेल्या या शिबिरामध्ये सुपर स्पेशालिस्ट बालरोगतज्ञ डॉक्टरांनी बालकांची मोफत तपासणी या प्रसंगी केली। या शिबिराचा लाभ जामनेर तालुक्यातील लहान मुलांनी मोठ्या संख्येने घेतला। नमस्कार, आपण आलेलो आहोत जामनेरमधील संजीवनी हॉस्पिटल या ठिकाणी। आज 14 नोव्हेंबर म्हणजेच बालदिन आणि या बालदिनानिमित्त संजीवनी हॉस्पिटलमार्फत वेगवेगळ्या ठिकाणाहून तज्ज्ञ बालरोगतज्ञ बोलवून या ठिकाणी भव्य मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। आणि आता या ठिकाणी आपल्यासोबत संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर अमोल सेठ या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याकडून या शिबिराबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया। मी जळगावला किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये जनरल बालरोगतज्ञांची उपलब्धता आता सहज झालेली आहे, परंतु अशी बरीच लहान मुलांचे आजार असतात की लहान मुलांच्या मेंदूचे आजार, हृदयाचे आजार, किडनीचे आजार, यांचे जे लहान मुलांचे सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर ज्यांना आपण म्हणतो, तर ती सुविधा फक्त औरंगाबाद, पुणे, मुंबई इथंच उपलब्ध आहे। आणि आपल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक पेशंटला तिथं जायला परवडतच असं नाही। एव्हाना तिथे डॉक्टरांची फी, तपासण्यांचा खर्च हा काही हजारांमध्ये असतो, त्यामुळे सर्वसामान्य लहान मुलांच्या रुग्णांना हे शक्य होत नाही। तर त्याकरता या सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरांना आपण कॅम्पच्या निमित्तानं इथं बोलवतो आहे। ते सगळं मोफत तपासणी आणि त्यांच्या ज्या बाकी इतर काही तपासण्या करावं लागणार आहे त्याच्यातही आपण त्यांना भरघोस सवलत देतो आहे। आणि तपासणी फी मात्र त्यांच्याकडनं अजिबात घेतली जात नाही आहे। हे सगळे आज आपल्या कॅम्पमध्ये लहान मुलांचे हृदयाचे सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर मंगेश निंबाळकर आहेत। ते मुंबईला सेव्हन हिल्स हॉस्पिटल किंवा अंबानी हॉस्पिटल इथे अटॅच आहेत। आणि ते हृदयाची सोनोग्राफीसुद्धा लहान मुलांची इथं करून देत आहेत आपल्याला, की ज्या हृदयाच्या सोनोग्राफीला नॉर्मली 1500 ते 1500 रुपये खर्च येतो, तर ती आपल्याला इथं ते करून देत आहेत। दुसरी गोष्ट की डॉक्टर तुषार इधाटे आहेत, की जे लहान मुलांच्या रक्ताचे तज्ज्ञ आहेत। लहान मुलांमध्ये भरपूर रक्ताचे आजार असतात, जसं थॅलेसेमिया आहे, सिकल सेल एनिमिया आहे, सारखं रक्त कमी होण्याचं किंवा रक्त चढवण्याचं प्रमाण असतं, तर असे जे रक्ताचे विविध प्रकारचे आजार आहेत, तर यांच्यावर ते यांच्या अशा मुलांची ती तपासणी करून त्याच्यावर त्यांच्यासाठी उपचारासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य तपासण्या सांगून त्या पद्धतीने त्यांच्यावरती उपचार करणार आहेत। काही रुग्णांना ते फॉलोअपसाठी तिथं बोलवतीलही, तर त्यांच्याही त्या कॅम्पच्या निमित्ताने अशा कॅम्पच्या पेशंटला ते तपासणीमध्ये आणि त्यांच्या फीमध्ये भरपूर सवलत देणार आहेत। आज तर ते फ्रीमध्येच तपासणी करणार आहेत सगळ्या पेशंटची। तसंच दुसरं, बऱ्याच लहान मुलांना काही शस्त्रक्रियांची गरज पडते, तर अशा लहान मुलांच्या शस्त्रक्रियासाठी जळगावून आपले लहान मुलांचे जे सर्जन आहेत डॉक्टर वरुण सरोदे म्हणून, ते सुद्धा आपले इथं आज आलेले आहेत। ते या लहान मुलांच्या ज्यांना शस्त्रक्रियांची गरज आहे अशा मुलांना तपासणी करून त्यांना सल्ला देतील। आणि ज्यांना गरज आहे अशा रुग्णांची शस्त्रक्रिया जी आहे ती अत्यंत सवलतीच्या दरात ते करून देणार आहेत। मागच्या वर्षी अशाच प्रकारचा आपण कॅम्प घेतला होता, ज्याच्यामध्ये लहान मुलांच्या मेंदूचे डॉक्टर, लहान मुलांच्या किडनीचे डॉक्टर, लहान मुलांचे सायकोलॉजीचे जे प्रॉब्लेम असतात किंवा मानसिक समुपदेशनाची ज्या लहान मुलांना गरज असते अशा क्षेत्रातले डॉक्टर आपण बोलवले होते। इव्हन लहान मुलांच्या डोळ्यांचे आणि लहान मुलांच्या हाडांच्या विकारांचे तज्ज्ञसुद्धा आपण मागच्या वर्षी बोलवले होते। तर हा उपक्रम आपला वर्षानुवर्ष सुरू राहणार आहे, की जे लहान मुलांचे सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर जामनेर किंवा जळगावला उपलब्ध नाही आहेत अशा लोकांना आपण औरंगाबाद, पुणे, मुंबई इथं बोलवतो आणि त्यांच्यामार्फत त्या मुलांना तपासणीसाठी मोफत तपासणी ज्या गरजू रुग्णांची आपण करतो, हा आपला उपक्रम यापुढेही असा सुरू राहणार आहे आणि वेळोवेळी त्या संदर्भात आपण प्रसिद्धी करत राहू। लहान मुलांचे सर्जन डॉक्टर वरुण सरोदे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून आपण या शिबिराबद्दलची अधिक माहिती घेणार आहोत। मी फक्त लहान मुलांच्या सर्जरी करतो, एक दिवसाच्या बाळापासून तर 14 वर्षाच्या मुलांना जे पण काही प्रॉब्लेम आहेत, ज्याला ऑपरेशनची गरज आहे, ते आपल्याकडे करतो। नंतर आपल्याकडे राजीव गांधीची पण सोय आहे, जर कोणाला गरीब पेशंटला त्याच्या थ्रू करत असेल तर आपल्याला असे 30 प्रकारचे आजार आहेत जे राजीव गांधीत बसतात, ते आपण ऑपरेशनावर त्यांना राजीव गांधीत सोय प्रोव्हाइड करू शकतो। फक्त हृदयाचे ऑपरेशन आपल्याकडे होत नाही, ते सोडून बाकी सगळे ऑपरेशन आपल्याकडे होतात। त्यात आपल्याकडे सगळे पोटाचे आजार, किडनीच्या आजारांचं मी स्पेशलिस्ट आहे, मी पेडियाट्रिकोलॉजी केलेलं आहे, त्याच्यामुळे लहान मुलांचे किडनीचे सगळे प्रॉब्लेमांचे ऑपरेशन आपल्याकडे होतात। नंतर कोणाला भाजलं आहे, कोणाला काही लिंगाचा प्रॉब्लेम आहे, तर हे सगळे ऑपरेशन आपल्याकडे होतात।
आपल्यासोबत लहान मुलांचे रक्तविकार आणि कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर तुषार इधाटे उपस्थित आहेत आणि ते आपल्याला या शिबिराबद्दलची अधिक माहिती देत आहेत. नमस्कार, आम्ही या ठिकाणी डॉक्टर अमोल सेठ जामनेरचे जे बालरोग तज्ज्ञ या ठिकाणी यांनी एक फ्री कॅम्प या भागातल्या पेशंटसाठी आयोजित केलेला आहे, त्यानिमित्त या ठिकाणी जमा झालेलो आहे. ह्या भागामध्ये बहुतांश पेशंट्स हे थॅलेसिमिया आणि सिकलसेल ॲनिमिया अशा दोन प्रकारच्या आजाराचे पेशंट बहुतांश आम्हाला दिसत आहेत. थॅलेसिमिया हा आजार अनुवंशिक आजार असतो, काही तपासण्या करून रक्ताच्या तपासण्या करून आपण तो रोखू शकतो. ज्यांच्या परिवारामध्ये हा आजार आहे त्यांचं दुसरं बाळ होऊ नये अशा पद्धतीने काही तपासण्या करून रोखता येतो. आणि मराठा, कुणबी, पंजाबी, महार, भिल असे बहुतांशी जे महाराष्ट्रातले समाज आहेत त्यांच्यामध्ये हा आजार थॅलेसिमिया मायनर या प्रकारामध्ये उपस्थित असतो. लग्नाच्या पूर्वी जर ही तपासणी केली किंवा बाळ होण्याच्या अगोदर जर तपासणी केली तर दोघांचं नवरा आणि बायकोची तपासणी करून आपण हे बाळ होण्यापासून रोखू देखील शकतो. त्याबद्दल जनजागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि लहान मुलांचे कॅन्सरसुद्धा जे पूर्वीच्या काळी चांगले होऊ शकत नव्हते, बरे होऊ शकत नव्हते, ते आता 70-80% जास्त मुलं कॅन्सरमधूनसुद्धा बाहेर पडतात, पूर्णपणे बरे होतात. त्याच्याबद्दलही जनजागृती करण्याचा आमचा आज उपक्रम असणार आहे. आपल्यासोबत या ठिकाणी बाल हृदयरोग तज्ज्ञ मुंबईहून डॉक्टर मंगलेश निंबाळकर हेही उपस्थित आहे आणि या शिबिराबद्दलची अधिक माहिती आपण यांच्याकडून जाणून घेऊया. या शिबिरामध्ये आपण जे जन्मजात आजार आहे, जन्मजात हृदयाचे आजार जे आहेत त्याच्याविषयी डिटेक्शन आधी काही इको झाले आहेत का, तपासणी झाली आहेत का, अशा बाळांना आपण या कॅम्पमध्ये आपण स्क्रीन करतो. हे जे बेबी आहेत त्यांना आपण टर्शरी केअर म्हणजे या बाळांचं ऑपरेशन करून त्यांना चांगलं करण्याचं, त्यासाठी हे आपल्या या शिबिराचं उद्देश आहे. बरेच लोकांना हे माहीत नसतं की हृदयरोग झाला म्हणजे बाळाला हृदयरोग झाला तर लोकं काय म्हणतात की नाही आपलं बाळ काही बरं होणार नाही. परंतु जर बाळाचं ऑपरेशन योग्य वेळेस झालं तर बाळ आयुष्यभरासाठी चांगलं होऊ शकतं. मोठ्या माणसांचं कसं असतं, मोठ्या माणसांना जर ब्लॉक झाले हृदयामध्ये तर त्यांना आपण जर ऑपरेशन केलं तर त्यांचे 1-10 वर्ष वाचतात. पण जर लहान बाळाचं ऑपरेशन आपण लहानपणी 1 वर्षाला केलं तर पुढचे 50-60 वर्ष आपल्याला वाचू शकतात. ते वर्ष वाचलेले असतात, ते प्रॉडक्ट येऊन आपल्या फॅमिलीला उपयोगी पडतात. यासाठी ह्या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. आम्ही बऱ्याचदा बघतो आम्ही मुंबई पुण्याला की हे जे बाळ येतात हे आम्हाला एकदम शेवटच्या क्षणी येतात, ज्यावेळेस आम्ही काहीच करू शकत नाही. यांचं एकतर ग्रोथ चांगली झालेली नसते, यांचं वाढ चांगली झालेली नसते, मानसिक, शारीरिक, बौद्धिक हे फार कमी प्रमाणात झालेली असते, किंवा यांना निळे पण खूप प्रमाणात असतं, किंवा फुफ्फूस खूप प्रमाणामध्ये इंज्युअर झालेलं असतं. अशा कंडिशनमध्ये आल्यानंतर आमच्या हातात जास्त काही फक्त उपदेश देण्याव्यतिरिक्त काही ट्रीटमेंट आपण देऊ शकत नाही. आपण जर योग्य वेळेस या पेशंटला आपण टार्गेट केलं आणि या पेशंटला योग्य पद्धतीने जर समजा डिटेक्शन केलं तर या बाळांचं ऑपरेशन होऊन ते आयुष्यभरासाठी पूर्णपणे बरे होतात. हा संदेश जर या माध्यमातून गेला तर ती खूप चांगली गोष्ट. आपण बघू शकतोय जामनेर तालुक्यातील बहुतांश नागरिक आपल्या बालकांना या ठिकाणी या सेवेचा लाभ घेण्यासाठी संजीवनी हॉस्पिटल या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण पाहिलं आज संजीवनी हॉस्पिटल या ठिकाणी शिबिराचे मोफत शिबिराचे आयोजन जे केले गेले होते, बहुतांशी नागरिकांना शहराच्या ठिकाणी जाऊन आपल्या बालकांचे उपचार करायला काही तांत्रिक अडचणींमध्ये म्हणा किंवा काही पैशाअभावी म्हणा यासाठी मुलांचे उपचार येऊ शकत नाही, तर त्यासाठी त्यांना आपल्या स्वतःच्या गावामध्ये ह्या उपचार उपलब्ध करून या ठिकाणी दिले गेले आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून अक्षरशः मुंबई आणि औरंगाबाद या ठिकाणाहून तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी बोलवण्यात आले आणि आज अगदी मोफत असं शिबिर या ठिकाणी भरवण्यात आलं आहे. कॅमेरामन अक्षय जाधवसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. जामनेर तालुका शिवसेना आणि युवा सेना यांच्या विद्यमाने 14 नोव्हेंबर बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी सेन कार्यकर्त्यांनी एकलव्य नगर भागातील मराठी मुलांच्या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना खाऊ तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी शिवसेना, युवा सेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते.
वाहिनीच्या विद्यमाने 14 नोव्हेंबर बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी नौकार अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी बाल मेळाव्यामध्ये स्वतः तयार केलेल्या खाद्य पदार्थांची स्टॉल्स लावून विक्री सुद्धा केली. बालकांना व्यावहारिक ज्ञान मिळावे म्हणून नौकार अकॅडमीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. नमस्कार, आपण जामनेरमधील महावीर नगर या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी नौकार अकॅडमी यांनी संचालित आज चिल्ड्रन डे निमित्त या ठिकाणी लहान मुलांनी वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी मांडलेले आहेत. वेगवेगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत. तर या चिल्ड्रन डेबद्दल ही संकल्पना कशी सुचली हे आपण मिस्टर मनोज कोठार यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, आमचा मेन उद्देश म्हणजे चिल्ड्रन्स डे, आणि चिल्ड्रन्स डे मुलांनी चांगला एन्जॉय करावा आणि आमच्या नौकार अकॅडमी ह्या ट्युशन क्लासेस ह्या आम्ही सर्व मुलांच्या लॉर्ड गणेशा आणि इंग्लिश मिडियमच्या जवळपास ज्युनियर के जीपासून 8th स्टँडर्डपर्यंत सर्व इंग्लिश मिडियम मुलांचे आम्ही ट्युशन्स घेत असतो. आणि दरवर्षी चिल्ड्रन्स डेला नवीन नवीन कार्यक्रम करण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि ह्या निमित्ताने आम्ही चिल्ड्रन्स हा डे हा निमित्त साधून आम्ही हा फन फेअर हा प्रोग्राम लहान मुलांसाठी त्यांना एन्जॉय करण्यासाठी सादर केला. आणि सर्व लहान मुलांनी आणि पूर्ण आमच्या ट्युशन्स ग्रुपचे जेवढे मेंबर्स आहेत तेव्हा सर्व मेंबर्सनी या कार्यक्रमामध्ये सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा भरपूर आनंद घेतला. लेके जाते थे या पार्टी रखते थे, पर इस टाइम हमने जो फनफेयर रखा उसका मेन रीज़न है कि बच्चों को पैसों की अहमियत होना चाहिए. आजकल बच्चे जैसे मांगते हैं उनके पिताजी से, उनको डिमांड करते वो पूरे कर लेते हैं, लेकिन उनको पैसों की कीमत बिल्कुल नहीं है. तो आज उनको समझेगा कि पैसे कमाना कितना मुश्किल है, इतना ईजी भी नहीं है बस इसके लिए. और इतना खुश है बच्चे कि पूरा अरेंजमेंट, मतलब टेंट से लेकर पूरा अरेंजमेंट उन्होंने खुद ने किया है. मैंने कुछ भी नहीं किया, एक पेरेंट, उनके पेरेंट्स और बच्चे, बस बहुत खुश है बच्चे सब. और सब मुझे उनका कितना मनी कलेक्शन है सब दिखा रहे हैं, मैम हमने इतना कलेक्ट किया. बहुत खुश है बच्चे. आज इथे सर्व या किलबिल या बालकांचे आई वडील जमलेले आहेत. आणि या सर्वांनी आज हे या आई वडिलांना हे चकित करण्याचं काम या बालकांनी केलेलं आहे. तर इथे आज आपण अखंड भारतामध्ये हा चिल्ड्रन डे मनवतो आहे. तर या चिल्ड्रन डेला ह्या लहान बालकांच्या खुशीकरता याचं स्वरूप आगळं वेगळं व्हावं म्हणून इथे नौकार अकॅडमी कोठारी भाभीजी यांनी हा एक प्रयास चांगला केलेला आहे की या मुलांना एक थीम्स, एक आयडिया त्यांनी घेतली की मुलांनी आज वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत.
जसं की चॉकलेट्स आहेत, खाण्याचे काही खाद्यपदार्थ आहेत, आणि यातनं हे मुलं बिझनेस कसा करायचा, कितीला मिळालेलं आहे, कितीला विकायचं, या लहान मुलांपासून हे यांना हे लहानपणीच कळायला पाहिजे की बिझनेस काय असतो, कसा असतो. तर यानिमित्ताने खूप मुलं इथे जमलेले आहेत. 35-40 मुलांचा हा टीम आहे आणि आज मुलं खूप खुश आहेत, प्रसन्न आहेत. तर हे चिल्ड्रन डेला प्रसन्नच राहावे हाच प्रयास या नवकार अकॅडमीतर्फे करण्यात आलेला आहे. त्या स्पर्धा आता आम्ही मुलांना पहिले इन्फॉर्म करू, मग त्यांना एक दिवसाचा दोन दिवसाचा वेळ देऊ आणि नंतर इथे स्पर्धा देऊन त्यांचं आणखी कौतुक वाढवण्याचं आणि त्यांचे कलागुण वाढवण्याचा हा प्रयास मथाईनगर पाचोरा रोड जामनेर या ठिकाणी होत आहे. तरी आज आपण इथे JBN चॅनलसुद्धा आलेत, मी त्यांचा आभारी आहे, त्यांना धन्यवाद देतो JBN पूर्ण टीमला की आपण अशा ह्या चिल्ड्रन डेला आणि अशा या प्रोग्रामला शूट केलं आणि यांच्याच आईवडिलांपर्यंत पालकांपर्यंत हे आपण थेट प्रक्षेपण करणार आहोत. आजी ये भाभी ने इतना अच्छा आयोजन किया है, बहुत अच्छा आयोजन किया, इतना अच्छा लग रहा है, सभी बच्चे इतने एंजॉय कर रहे हैं फन फेयर में, बहुत अच्छे लग रहे हैं बच्चे, ऐसे पैसे पैसे ले रहे हैं और चीजें दे रहे हैं, ऐसे लग रहा है जैसे कि बच्चों ने शॉप लगाई है. उनकी कमाई बहुत अच्छा लग रहा है, बच्चे खुद की कमाई से बहुत खुश हो रहे हैं, ऐसे लग रहा है कि हम खुद हमारी मेहनत से कमा रहे हैं. हाँ, उनको देखे बहुत अच्छा लग रहा है, बहुत आनंद हो रहा है. ह्या ठिकाणी हे स्टॉल मानून खूप आनंदात ते आपले इन्कम सोर्स, त्यांना इन्कम सोर्स कसा करावा हे यातून समजत आहे. नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकतो लहान मुलांनी अक्षरशः वेगवेगळ्या पदार्थ या ठिकाणी स्टॉल मध्ये मांडलेले आहेत. बेटा आपका नाम क्या है? कुणाल. आपने क्या लगाया फिर यहाँ पे, कौन कौन सी चीजें रखी है स्टॉल में आपने? बेल है, बेल के अंदर सब मटेरियल है, कांदा है, नींबू कांदा है, कोतंबीर है, टमाटर. मम्मी की हेल्प की है? हाँ, थोड़ी सी ली है. फिर आपने कितने रुपए में प्लेट रखी है? 10 रुपीज. आपको कैसे लग रहा है सब करके? अच्छा, एन्जॉय कर रहे हो? हाँ. आपण या ठिकाणी बघू शकतो या लहान मुलींनी पाणीपुरीचा स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे. बेटा आपका नाम क्या है? प्रांजल राजपूत. आपने कितने जणों ने मिलके ये स्टॉल लगाया? हम 6 जने. क्या क्या रखा है आपने? पाणीपुरी, केक. आपने भी मदद की है सपना? हाँ हाँ, बहुत एन्जॉय कर रहे हैं. नौकर अकॅडमी तर्फे दरवर्षी चिल्ड्रन डेच्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतात. तर ह्या वर्षी त्यांनी लहान मुलं पैसे तर घेतात घरून, परंतु त्या पैशाचं महत्त्व काय हे त्यांना पटवून देण्यासाठी त्यांनी हा छोटासा उपक्रम राबवलेला आहे. आणि यात आपण बघू शकतो या ठिकाणी हे लहान मुलं खूप एन्जॉय देखील करत आहेत. आणि कशी येते याबद्दल त्यांना यामुळे त्यांना थोडंफार त्यांच्या आईवडिलांविषयी आणि त्यांच्या घरात कमवणाऱ्या व्यक्तींविषयी आदर हा निर्माण होत आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.